दिंडोरी मतदारसंघातले गायब पराभूत उमेदवार बाबू भगरे सापडलेत. बाबू भगरेंनी जवळपास 100,000 मतं घेतलेली होती आणि त्यानंतर आम्ही त्यांना गाठलं. काय म्हणतात ते पाहूया. दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा काल निकाल लागलाय, मात्र या निकालानंतर एक नाव चर्चेत आलंय, ते म्हणजे बाबू भगरे. बाबू भगरे हे अपक्ष उमेदवार होते, त्यांची निशाणी त्या ठिकाणी तुतारी होती. मात्र त्या ठिकाणी जे उमेदवार निवडून आले, महाविकास आघाडीचे भास्कर भगरे यांची ती जी निशाणी होती ती देखील तुतारी वाजवणारा माणूस होता. त्यामुळे कुठेतरी बाबू भगरे यांना जवळपास 1,03,362 इतकी मतं त्या ठिकाणी पडले. त्यासोबत पोस्टल मतांमध्ये देखील त्यांना 108 हे एवढे मतदान पडले. आपल्यासोबत स्वतः बाबू भगरे आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. काय सांगाल, आपण त्या ठिकाणी उमेदवारी केली होती, जवळपास 1,03,000 वरती आपल्याला मतं पडली. ते माझी इच्छा होती बा उभं राहण्याची, राहिलो उभा, पडले एवढे मतं, तिकडे संबंध असल्यामुळं झाले एवढे मतं. मतदान आपण करतो त्या मतदानाच्या बॅलेट पेपरवर त्या मशीनवर आपलं नाव होतं, त्याच्या पुढे सर नाव होतं. आपल्याला सर म्हणून का बरं? सर म्हणून आहे ना, असे लहानपणापासून म्हणायचे जोडीदार पोरं बिरं शाळामध्ये इकडे तिकडे म्हणायचे. ते पडलं टोकन नाव त्याच्यात सर, नाही तर बाबू भगरेचे दाखल्यावर ते टोकन नाव गेलं लागून त्याच्यात सर म्हणून. त्या सर नावामुळे आपल्याला एवढं मतदान पडलं असं लोक म्हणताय. सर सर मुळ पडलं म्हणजे ते काय सांग, होईल ना तसं होऊ शकत ना का सर असतील. हा, ओळखत सर म्हणून, ओळखता म्हणून. आपल्या दिंडोरीत किती लोक जे ओळखीचे होते तुम्हाला, त्या लोकांना तुम्ही काय सांगितलं, कसा प्रचार केला होता? 15-20 हजार ओळखीचे सांगितलं त्यांना. पण मग काय केले काही नाही केले असतील नातेवाईकाचे. त्याच्यामुळं कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.